सॉरी सॉरी, मी बघितलंच नाही बघ तुला. अरे काही नाही, झाली माझी साडी घालून. अरे खरंच मी बघितलं नाही तुला, माझं माहित असतं तू साडी घालते तर मी आतमध्ये आलोच नसतो. अरे असू दे, त्यात काय एवढं, माझंच चुकलं, मी दरवाजा लावायला पाहिजे होता. बर बर. शालू, चहा ठेवते का? मला ती शेतात जायची मोटर चालू करायला, ती सकाळची लाईट असते ना त्याच्यामुळं. हां ठीक आहे, करते लगेच. मस्त झाला बर का चहा. बर कैलास, एक विचारू का? विचार की. तू अजून लग्न नाही केलं का? लग्न केलं होतं मी, पण माझी बायको एक माझ्यातच मेली. कशाने? आता तिला शेतामध्ये करंट बसला, तिथंच गेली बघते. अर लय वाईट झालं. मग पुढं काय? पुढे घरचे म्हटले लग्न कर दुसरं, पण मीच नको म्हटलं. मग नंतर मी गाव सोडलं आणि नंतर मग आप्पा साहेबांकडे कामाला लागलो. तेव्हापासून मग इथंच आहे. चंदूलाल आणि आप्पा साहेब दोघांनी लय समजून घेतलं होतं मला, लय चांगली माणसं आहेत. बरं सॉरी बरं का कैलास, मी तुम्हाला तुमच्या लग्नाबद्दल विचारलं. अगं त्यात काय तेव्हा एवढं, आज न उद्या हा विषय निघणारच होता की. बर मी जाऊ का, मला ती मोटर चालू करा जायचंय, सकाळची लाईट असते ना. चल निघतो मी, धर कप धर. हा वाय बे, बराच मोठा कुटाणा करून आला रे तू. अरे बबने भावा, तूच काहीतरी मदत कर, एकतर खिशातले पैसे पण संपलेत. बरी आहे घालून ढुली, आता आला माझ्या पैसे निसता राहिला. आणि तुला सांगतो, माझ्या तर घरी तुला नेऊ शकत नाही, पण तुला गावात पण कोणी खुले देणार नाही. अरे असं नाही का बोलू, तूच असं बोलत तर आम्ही जायचं कोणाकडं? तेच सांगतोय, इथं कणी आप्पा साहेबाचा माळ आहे, तिथं दोघं काम करा, म्हणजे चार पैसे येतील तुम्हाला. चालतंय बबन्या, कुठं को होईना पण आमची राहायची सोय कर. आणि वाय बे, तिथं गेलं दोघांनी सांगायचं आमचं लग्न झालेलं आहे. हां आणि लग्नाला 1 वर्ष झालंय, समजलं ना? पण असं खोटं करायला सांगायचं बाबने. अरे बावटा, तुमचं लफळ आहे आणि तुम्ही मुंबईहून पळून आले हे जर त्याला समजलं ना, तर तुम्हाला हाकलून देईन तिथून आणि तुम्हाला गावात पण कोणी उभा करणार नाही. बरं बरं चमेली, समजलं ना तुला? पण दोघं लक्षात ठेवा, खरं कोणाला सांगायचं नाही आणि जर तुमचं जर भांडं उघडं पडलं तर त्याला मी काहीच करू शकत नाही. बबन भाऊ काहीच काळजी करू नको, आम्ही कोणालाच काही सांगत नाहीत. खरं ना? चंदूलाल. हा कोण आहे चंदूलाल? माहीत आहेत का? बरं बरं, काम आहे तुमच्या पशी, आलो 5-5 मिनिटात आलो तिथं. हा हा चला, तुमचं काम झालं म्हणून समजायचं. चला ओके भावा. कुठं निघाला इकडं? आहो तिकडं खाली चाललो तू,
उसाला पाणी द्यायला सकाळच्या पर्यंत लाईट असते ना म्हणून. झाली का झोप तुझी? का हो, काय झालं? काय झालं लगा? असलं कुंभकर्णाच्या आवलात असल्यावर घोरत असत्या तो वैरा घोरत होतो मी काल. मग काय करत होता? अहो पण तुम्ही रात्री कधी गेला? कधी गेला? एक नाही, दोन नाही, चार हाका मारल्या तुला. किती चार हाका? ऊ काचू नाही म्हणलं चला. कुठं एखाद्याची झोप मोड करावं म्हणून केली नाही, पाप लागल म्हणून. नाही तुझ्या सोसावला का कसं ठेवलं शादूला तिथं मी? हा अहो तू मात्र माहिती ना शेंदुरा शेट किती कामं असतात माती, शेतातली कामं तिकडे ती गुराढोरांची करायची. हा सकाळपासून काम सुरू होतं ती संध्याकाळपर्यंत. माझ्या हाताला हात तरी आहे का बघा, त्यामुळे झोप लागली असेल बघा. सगळं अंग दुखतंय बघा माझं अजून. अरे पण माणसाची जागसूद सोबा झोप असावी रे. ते पण बरोबर आहे म्हणा तुमचं. जा मग. बरं जातो तेवढं पाणी देतो मी. ठीक. कर बन का फोन केलता? अरे चंदूलाल किती वेळ वाट बघतोय मी. हे कोण आहेत पाहुणे? हे पाहुणे कायचे? मग मित्र आहे आपला वैभव. होय मित्र आहे वय. मग बर बर बर. काय काय काम? अरे काम असं होत, तो मुंबईला राहतो. बर आता इकडे आला त्याला कामाची गरज आहे. काय काय मुंबईला राहतो? हा आणि आपले इकडे काम? त्याला ना शेतीची कामं सगळे जमत येत. शेतीची कामं जमतात त्याला? सगळे ए टू झेड काम. होय जमतील का? हा मालक मी गावाकडलाच आहे, दोन महिने झाले मुंबईला गेलतो. असं सांगितलं का पाजी? सांगायला येत नाही गावाकडचा आहे. गावाकडचं म्हणलं अनुभव असणार. त्यांनी मला सांगितलं असं असं आहे कामाचं. मी म्हणलं आपलं काम एकच युक्ती करू शकतो, ते म्हणजे फक्त चंदूलाल. बर बघू. पण कसं आहे बबन, तुला रानातली कंडिशन माहीत आहे की? ऑलरेडी पाहिल्यानंतर दोन गडी कामाला आहेत तिथे. चंदूलाल मी त्यांना तुझ्यासाठी तुझ्याकडे कायसाठी आणलंय? मला माहिती चंदूलाल आपलं काम 100% करणार. नाही अरे कामाचं म्हणजे तुला तिथं नाही माझ्यासाठी करू शकत नाही का एक गडी? अरे आप्पा साहेबाची एवढी जमीन आहे, एका ठिकाणी कर तेवढं काम. अहो चंदूलाल ऐका ना. बोला की. करा ना आमच्यासाठी काहीतरी. आता मॅडम जर म्हणत असल्या तर पण जाऊ दे, तुझा बी शब्दाला किंमत आहेच की. ह्या बघ मी बबन, तू लय आग्रह मला करायला लागलाय म्हणून जरा मी प्रयत्न करतो. बोलतो जरा आप्पा साहेबांपाशी काय जुगाड लागतंय का बघतो. हा लपड बिपड नाही ना? तसं काय नाही चंदूला. हो तसं काय नाही, आमचं लग्न झालंय. झालंय पण कसं जरा विचारपूस केलेली बरी असते रे. परत मला आमचं यायला नको. बरं कसं आहे आप्पा साहेब मोठं काम आहे तिथं आहे का नाही? मग त्यांना लपडे लुपडे नको म्हणून ते मी ते सांगितलं आहे का नाही चंदूलाल? ह्यांना माहितच आहे. बर चल आप्पा साहेब मळ्यातच बसल्यात, लावतो जोगाड ह्यांच. आपलं बघ तेवढं सेटिंग होत आहे का? सावधपणा नाही झाला. लय दिवसात भेटलाय ना म्हणून म्हणलं गळा भेट. हा रोय भाऊ चांगलं काम करायचं. चल येऊ का? हो धन्यवाद बाबा. चला वय भाऊ मळ्यातच जात रस्ता. धन्यवाद साहेब. कसं धन्यवाद त्याला? काय काय बरखा बाई काय म्हणता मग? अहो तुम्हाला भेटल्यापासून नाही का आम्हाला सारखीच तुमची आठवण यायला लागली. काय मग? बरोबर की हाय म्हणा मग तुमचं बी आमच्यावर. होय बरं बरं करतो परत. हा अरे वैभव लगा गावची मोठी असते लगा आप्पा साहेब ते हेच पाया पडा. नमस्कार मला. बरं बरं असू दे असू दे. बघितलं किती संस्कारी पूर्गी आहे या. होय की बघितलं. बरं हे का ही वैभव आणि ही त्याची बायको चमेली. होय. हा कुठून आणली पण ह्यांना? कुठून आणतोय काय आपला बबनराव नाही का बाबन्या? होय. आ तुमचा लाडका ती भेटला म्हणला ती आप्पा साहेबाची शेती आहे सगळं माहीत आहे जरा ह्यांना बी गरज आहे म्हणला कामाची. माझ्याकडे आली ती म्हणला आता कुठं नेऊ तर आधी तुमच्याकडे घेऊन म्हणला तेवढं आप्पा साहेबाकडे बघून बघा मिळतंय का काम त्यांना. मी नाही म्हणलं बरं का त्याला? अरे म्हणलं पहिलीच दोन गडी आहे ती म्हणलं तिथं त्यांना संभळता संभळता अजून कुठं तिसरं वाढू. परत डोक्यात आला आप्पा साहेब माझ्या आपला ते खालचा 15 एकर ऊस पण एक जोडपं लागतंयच ना. म्हणलं चला आयत दोन कोयत गावलं. हा
कुठं तिकडं बाहेर जाऊन हुडकून आणण्यापेक्षा म्हणलं चला आप्पा साहेबांना बोलतो म्हणलं काय आहे ते मी चमेली का नाव तुझं हो मालक चमेली आहे माझं नाव लग्न झालं का तुमचं हो झालंय मालक एक वर्ष झालं लग्नाला मालक मला शेतीचा अनुभव पण आहे शेतातलं काम करू शकतो मी नाही बबन बोलला बरं का हाय कामाचा अनुभव आहे शेतातला बरं का हिच्याकडे बघून असं वाटत नाही हिला शेतातली कामं येतील म्हणून कारण ही शहरातली दिसती काय चमेली होय मालक तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ती शहरातलीच आहे मी तिला शिकवणं हळूहळू काम हो मालक शिकते मी सगळे काम हळूहळू बर बर चंदू हा ठेवून घ्या मग यांना हाय कामाचं वाटतोय बरं का हे बी होय होय भाऊ हा छान चांगलं काम करतो बर मालक मी काय म्हणतोय देवाण गावांचं पण झालं असतं पगार यांच्या ठरवले असत्या म्हणजे होय होय महिन्याला 12,000 काय रे जमते खाणं पिणं राहणं अगदी सगळी सोय आहे इथं सगळं आमच्याकडे जमते मला काही लागलं केलं तरी चंदू कडं माझ्याकडं सांगायचं बिंदास्त आपलं अप्पा तुम्ही काय मी काय होय होय आलंय लक्षात हा बर ऐका आई समोर तर आपलं ठेवा बॅगा फिका फ्रेश होणार तोंड बिंड धुवा हा मी जरा अप्पाशी बोलून आलो हा जा मी बर अप्पा चुकीचं नाही ना काय केलं परत माझ्यावर नाराज होऊ नका अरे नाही नाही कसं आहे अप्पा कामाची गरज आहे ना आपल्याला बी हा म्हणून म्हणलं चला म्हणलं आल्याने कशाला सोडावं म्हणलं अरे चंदू तू जे करतो ते योग्यच चांगलंच काम करतो बर त्यात काय अप्पा जरा समजावून सांगतो त्यांना काय बर उद्या काय काय करायचं आजच्या दिवस करू द्या आराम हा चालतंय जा मग मालक मी तुम्हाला पाहिलेच नाही अगं ते राहू दे सोड तुझं धुणं वगैरे झालं का नाही हो झालंय की आता घराकडेच निघाले होते पण तुम्ही इथं कसं काय मळ्यातून घरी चाललो होतो तू इथं दिसली म्हणून आलो बरं शालू तुला करमत का इकडं अहो असं काय बोलतंय मालक न कर मला काय झालं इथे तुमच्यासारखी प्रेमळ माणसं असल्यावरती शालू म्हणजे तुला इथली माणसं आवडली म्हणायची बाकीचे नाही पण तुमचा स्वभाव लय आवडला मालक बर शालू तू कामाचा लोड नको घेत जाऊ आराम वगैरे करत जा तुला काय लागलं सवरलं तर अगदी हक्काने सांग काय मालक तुमचा हाच स्वभाव मला लय आवडतो बघा किती प्रेमाने बोलता आपलं समजून मी तर समजतो तुला आपलं तू पण समज मला आपलं काय बर जाऊ का मालक घरी स्वयंपाक करायचं हो जा की पाखरू चांगलं कचाटात आलं होतं पण थोडक्यात हुकलं चमेली बरं झालं त्या चंदूला आपली सोय केली नाही आपलं किती अवघड झालं असतं हो ना बरोबर बोलतोय तू लय अवघड झालं असतं आपलं मग काय चांगल्या गप्पा चालल्या दोघाच्या काय ना आपलं बसलं बोलत बर चमेली वय भाऊ मालकांना व्यवस्थित पट्टी पाडली तुमची काय गरज नसताना तुम्हाला कामाला घेतलंय
हां आता मला बबन म्हणला लयच बाबा अडचण नाही म्हणून म्हणलं चला एखाद्याला मदत करणं आपलं कामच आहे. पण काय मी म्हणून बरं का जोडा एक नंबरच आहे म्हणजे बायकोला जॅक केली बघ तू कुणाची आहे ना आणि नाव तर काय भारी आहे तर सारखीच नावं घेऊ वाटते ती वैभव चमेली चमेली चमेली. बर आधी शालू म्हणून म्हणलं ना आणि का मला बाई ठेवली का ती पण आहे ए शालू आले शालू इथंच काम करते पण काम आलंय बरं का प्रामाणिक कुठलं काम कर म्हणून सांगायची गरज नाही पटक बोला चंदूला कशासाठी बोलावलं कुठे गेलती का कुठे नाही ते नदीवर कपडे धुवायला असं का बर बर ही नवीन पाहुणा कोण अग पाहुणे कुठलं आपल्या आप्पा साहेबांनी कामाला ठेवली नवी जोड ओळख करून देतो ही वैभव आणि ती चमेली. बर मी काय म्हणतोय चमेली स्वयंपाक जमतो का ग तुला नाही ना मला नाही जमत स्वयंपाक आता काय करावं बर तिला मदत तर करशील ना हे बघ शालू काय कर माहित आहे का आपल्या कैला तर स्वयंपाक बनवता ना ह्यांचा बी बनव हाय जरा नवीन नवीन हा परत येईलच तुझ्या मदतीला येईलच ती हा बरं येऊ का मी मला बरीच कामं पडले ती आणि ऐक पाहुणा आहेत आपल्यात जरा चहा पाण्यात बघा त्यांना हा ते बघते हो हो चल येऊ का हा मग कैलासची एकूण उचल 7530 शालूचे कामाचे दिवस 2 काय चंदूलाल झाला का हिशोब ती काय तीच चालू आहे आता पगाराचा वेळ आला ना कोणाकडे किती उचल आहे का आहे ती बघितली कसं काय चाललेत आपली शेतातली कामं शेतातली कामं एकदम जॅक मध्ये आता हे कामगार वाढवल्यामुळं मला कसा फुललेला दिसतोय बघा ना. बरं चंदू हा तुला काल सांगितलेलं केलं का नाही काम कुठलं अरे शालूवर नजर ठेवायला सांगितलं होत आप्पा साहेब तुमचं एवढं महत्वाचं काम बरं विसरलं मी तेच म्हणतो तुला 24 तास डोळ्यात तेल घालून नजर ठेवली शालूवर मी बारीक ती बी कुठं जाते काय करते कोणासंग बोलते हा आता आमच्या एवढ्या आप्पा साहेबांचं मन तिच्यावर असं जर प्रफुल्लित झालंय म्हणल्यावर लक्ष देणं माझ्या या गरीब पामराचं कामच आहे ना. बरं चंदू तुला एक सांगतो ऐक मला रात्रभर झोप आली नाही रे फक्त डोक्यात एकच विचार कधी एकदा शालीला माझ्या मिठीत घेणं असं झालंय बघ मला. होणार आप्पा साहेब तुमच्या मनात आलेली गोष्ट पूर्ण 100% होणार पण मी काय म्हणतो साहेब आपल्या मनात नवीन पाखरू आले त्याच्याकडे कशी तुमची दृष्टी पडली नाही कोण रे कोण हा आवो चमेली. बरं बरं ती चमेली होय अहो नावातच किती गोडवा आहे तिच्या चमेली. आप्पा साहेब अशी जर ती समोर आली ना असं वाटतंय की फक्त तिच्याकडे बघतच राह काय तिचं ती हरणीसारखं डोळ काय तिचं ती सफरचंदासारखं गाल गा 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 आणि ती तिचं डाळिंबासारखं वट गा 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 आणि काय चालताना तिची ती लटाक पटाक कबर हलती गा 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 मालक बघतच राहू वाटत त्या चमेली होय 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 रे चंदू तुझं बरोबर आहे पण त्या शालीने या हृदयात जागा केली त्याचं काय या आप्पा साहेबानं एखादी शिकार फिक्स केली की ती केल्या बिगर याला दम पडणार नाही. आप्पा साहेब तुमचा दम का आहे ती मला चांगलं माहित आहे की म्हणजे तुम्ही एखादी शिकार फिक्स केली तर ती शिकार केल्या बिगर दुसरी कुठली शिकार बघतच नाही हो करतच नाही थोडक्यात. आता समज माझ्या लक्षात आले की नेमकं तुम्हाला काय पाहिजे ते काय जरी झालं तरी शालू तुम्हाला पाहिजे फिक्स ना लागतो त्या कामाला. बरं आप्पा ते आपल्या कैलाला तिकडं उसाला पाणी द्यायला सांगितले हा जरा पुढचं बी काम सांगून आलो त्याला. अरे पण शालू कुठं आहे दिसत नाही शालू आहे
ही आपलं सोयाबीन आहे का तिथं खराब ती तिला मी पुढचं काम सांगतो त्याला सांगितलं क्या बरोबर येऊ का मग जा बर शालू तू सकाळी माझ्याबद्दल विचारलं तुझ्याबद्दल काय सांगितलंच ना की ग आता तुला काय सांगायचं माझ्याबद्दल मला बी तुझ्यासारखीच कामाची गरज होती चंदूलाल भेटले त्यांनी म्हणले मालक लय चांगलाय तिथे काम भेटल म्हणून मी पण इथं आली काम करायला नाही ना तेवढं आहे बरं का चंदूलाल साहेब लय भारी माणूस आप्पा साहेबांचा एकदम खास माणूस बरं का आप्पा साहेबांनी काही सांगितलं आणि त्यांनी असं ऐकलं नाही अजिबात होतच नाही कैलास या चंदूलाल साहेब या हे तर काम करतोय वहिला का हो मी लागा खालच्या वावरात होडकत बसलोय तुला ती मोटर पण आमचा आता बंद करायचा का राहिलंच की बघा हे गडबडीत कामाचं राहिलं ते बघा लय बी गडबड करत जाऊ नको हा लक्षात ठेवत जा आपण काय केलंय काय नाही पाणी काय लागा ते मोकर वाया घालवायचं का सांग बरं नाही बरोबर एक इकडे नाही आप्पा साहेब काय बोलत नाही ते मी काय बोलत नाही म्हणून असं चालू द्यायचं का नाही तसं नाही बघा काय तिला का गाय हडाना हड दिसायला लागलेला का त्या गायची आप्पा साहेबांना ती बैल तुला काय म्हणणार नाही की मला बोलतेली काय खायला टाकता का नाही तिला अहो मी कमी खातोय पण तिला जास्त टाकतोय आता तिच्या अंगी लागा मी काय करू होय होय दिसतंय की तू किती कमी खातो ती खायला का बोलतोय जा आता का मलाच बघत बसणार आहे नाही नाही जात जा आता होय एक नव कोर बागडत बागडत आल्यानं पाखरू माझ्यावरती रुसलंय वाटत तुला काय गरज होती तिला आणायची अरे बापरे त्याच्यामुळे नाराज झालीस वय अगं शाले कसं असते तुला कशी मदत केली सांग बरं मी तशीच त्यांना बी केली ग होय हे सगळं तुझंच डाव असणार आहे डाव नाही आप्पा साहेबाच्या पुढे मला जाता येत नाही उचलली जीभ लावली टाळ्याला बर ती जरी आली तरी काय मी तुझ्याकडे लक्ष द्यायचं कमी केलं का केलं का कमी लक्ष कमी केलं का म्हणे नाही पण आपल्या एवढ्या जेव्हा भावाच्या माणसावर रागवणं फुगणं चांगलं नाही असं हो बर जाऊ दे चल की तुरीत तुला दिवस रात्र सूचना काय उठ सुटतेच दिसत हे बक्षी आले माणसाला संधी मिळाली कि त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा असं मला लहानपणापासूनची शिकवण आहे ग होय चंदूलाल काय 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 जायचं ना चल नको टाइमपास करू तिकडे काय द्यायला काटावलाय तो पर्यंत चल चल आता असंच चालणार का कधी तुरीत कधी याच्यात कधी त्याच्यात हा अगं तुझ्याकडं ऍडजस्टमेंट नावाची काही गोष्ट आहे का नाही मी कसं ऍडजस्टमेंट करतो बरं लय ऍडजस्टमेंट करतो तू काय ती पत्र्याची खोली घेऊन बसली तू तुझ्यासाठी एसी रूम करायची ताकद आहे माझी थोडी कळ काढ चल एसी रूम बघितली तुझी एसी रूम बरं आता मला तुला बघू दे की डोळं भरून
शालो ए शालो आवा इकडे हाय, मी तिकडे का पाहता? अरे वा, बारीच काम आहे की हा, राणी सरकार चक्क खुर्ची बसली आता आज. बस अग मजान म्हणल बस की हाय का बस होय का चमेली कुठ आहे? ते का आहे घरात झोपून झोपू दे, तोंड लगी वाकड करायला काय झालं? अग नवीन आहे समजून घ्यायचं जरा. अरे काय बासमती तुकडा काय बिर्याणीचा प्रोग्राम आहे का काय? चंदूला तुला सोडून मी बिर्याणी कशी खाणार? तेवढं आहे, मला सोडून तू कुठली गोष्ट केली का आजपर्यंत? बरं असू दे, बरं इकडे. सकाळी आप्पासाहेबांना मला बोलून घेतलं होतं. कशासाठी? कशासाठी? तुझ्या बद्दलच बोलत होत. माझ्याबद्दल काय बोलला? काय ती पाखरू लय आवडले म्हणलं मला. तर ती काय चालीच आहे ती मला चांगलं माहीत आहे. त्याची नजर कशी आहे का आहे, जवळजवळ 20-25 वर्ष झाले त्याच्यापाशी काम करतोय मी. तुला सावध करायचं काम आहे माझं. ती गोड गोड बोलून तुला जवळीक साधल. शालू असं शालू तसं बारी बारी बोलायला येतं त्याला. त्याच्या बोलण्याला भालचील. आता ह्या तांदळातनं खडं कसं बाहेर जायला टाकते, तसा त्या आप्पाला बाहेर टाकायचा आयुष्यातले. कळलं का? तुमच्या मालकासारखंच तू बी आहे. ए शाले, म्हणजे मी तुला सावध करायला लागलो, तू माझीच माप काढती काय? अग लय टेन्शन माणूस आहे ती. मी सांगितलं तेवढं कर, आता मला नको शिकू. आणि शेवटी बाधक कुणाचा आहे, मालकासारखं जरा मला बी राहावंच लागतं. चल कर मग काम. काय कसलं काम? काय आता मी आधी म्हटलं काय असतं माहित नाही. अगं बाई तुझं नेहमीच आहे तस. झोपली म्हणते काय ते? बर चालते जा टाक भात. नेमकं त्याच्या आईला म्हणलं चान्स मारा मिळत तर ही आत पसारली वय. त्या चमेलीला बी बरं आजच झोपायचं होत. जाऊ द्यायला म्हणायचं चान्स. बरं कैलास काय चाललंय मग? काय नाही आता हेच काम तुम्ही बघितलं की शेतातली सगळी कामं करताय म्हणा तुम्ही? हा आता करतोय सगळी कामं मीच. किती दिवस झाले इथं काम करताय? दिवस कुठलं, वर्ष म्हणा 2-2.5 वर्ष झाले असतील बघ. म्हणजे सगळं मालकानं तुमच्या हवाली केले म्हणा की? हो हो, मालकाचा लय विश्वास माझ्यावर. हा शेती बी भरपूर वाटते मालकाकडं? भरपूर लय शेती. इकडं जवळजवळ 85 एकर, इकडं खालच्या अंगाला 35 एकर. भरपूर शेती, लय माणूस मोठा आहे पैशानी पण आणि मनानी पण. मग काय बाकी अजून? बाकी काय नाही आता हीच काम विम चाललेली असतात शेतातली. सगळी जिम्मेदारी माझ्यावरच होती बघा. आता शालू आली त्याच्यामुळे थोडासा हातभार लागला बघा. शालू ताई जेवण लय भारी करता हो तुम्ही. चंदूलाल बोलतच बसणार आहे का जेवण जेवण करता का? नाही झाली की जेवण आत्ताच ठीक आहे, त्यामुळे गप्पा मारत बसलोय. होय जेवण पण झाली झाली झाली. टायमिंगवर कार्यक्रम आहे तुमचा बघा. बरं शालू झोपण्याची व्यवस्था काय? नेहमीप्रमाणे मी आतमध्ये झोपल आणि कैलास बाहेर. काय अग बोलते, कोण आले आपल्याकडे? अग नवीन जुडी आहे, जरा मोकळीक मिळाव ना त्यांना. म्हणजे एकांत मिळला म्हणजे जरा समजून घ्यायचं असत का सगळ्याच गोष्टी बोलू मी. बरं कैलो तुला सांगावं लागतं का आता? नाही तुम्ही म्हणताय म्हणलं करून काय तरी ऍडजस्ट. बरं वैभव चमू चमेली आतमध्ये झोपानी वाण तुम्ही, काय अडचण नाही. हा हे करते ऍडजस्ट. हा जाऊ मग वैभव झोपा मग. धन्यवाद धन्यवाद साहेब.
झोप आपण इकडे बाहेर मग बर चालू करा ॲडजस्ट. काय माहीत आहे का, आप्पासाहेबांची सक्त ताकीद आहे मला. संध्याकाळी मळ्यात झोपायच्या आधी चक्कर मारायची, कामगाराबद्दलचं प्रेम म्हणून मला यावं लागतं ग. बर चला करा आराम मग येतो मी. चालतं चालतं करा एका दिवस ॲडजस्ट. हा बर शालू तू तिथं वरती बाजूवर झोप, मी तर हातरून टाकून झोपतो. हा अरे हो वहिनीचा मोबाईल राहिला तेवढा देऊन येतो मी. हा झोपतो. बर चमेली तुला कसं वाटतं इथं? आता इथे मला अजिबात चांगलं नाही वाटत आहे. तरी मला वाटलंच होतं तुला इथं नाही चांगलं वाटणार. तुला शहरातली सवय ना, इथं खेडेगावात नाही करमणार. पण काय करते घे ॲडजस्ट करून. ॲडजस्ट तर करावंच लागेल ना, तुझ्यासाठी एवढं घर सोडून आले मी. आता परत तर जाता येणार नाही मला, तर ॲडजस्टच करावं लागेल. कामाचं पण जास्त नको लोट घेऊ, मी आहेच नाही इथं. हो दोन तीन महिने करतो काम इथं शेतात, आणि पैसे आले की जाऊ मग शहरात. मस्तपैकी राहू तिथं, मी काम पण बघतो चांगलं. ठीक आहे तू बोलतोय तर करते मी ॲडजस्ट तुझ्यासाठी. बरं ते जाऊ दे सगळे. आता चंदूलालनं आपल्याला एकात कशामध्ये दिलं असेल? कशामुळे दिली? कशामुळे घे ना समजून. काय समजून घेऊ? अगं समजून कशामुळे दिली असेल? आराम करण्यासाठी दिलंय. आराम तर करणारच आहोत, पण त्याच्या पलीकड. त्याच्या पलीकड काय बोलते तू? त्याच्या पलीकड कळत नाही मला. अगं जरा घे ना समजून. मला काहीच कळत नाही तू काय बोलते. कस सांगू तुला आता मला नेमकं काय म्हणायचंय ते? तरी घे ना समजून. काय घेऊ समजून? वेडी का ग तू? घे ना समजून. मला नाही कळत आहे तू काय बोलतोय. तुझं तर लग्न झालंय ना, मग तुला माहित नाही का नवरा बायको मध्ये काय होतं ते? नवरा बायको मध्ये ते बोलतोय तू? तू काय वेडा झालाय का थोडस? काय झालं वेडा व्हायला? आपलं लग्न झालंय का? मग लग्न अगोदर काय करत नाहीत का? नाही करत. बर पप्पी तरी दे. तुला सांगितलं ना लग्न अगोदर काहीच नाही, लग्नानंतर जे काही करायचं असेल ते लग्नानंतर. आता पप्पीला काय झालंय? पप्पीने काय होतंय भाई? पप्पी पण पप्पी सप्पी जे खायचे असेल ना ते लग्नानंतर. पप्पी नोकरीकडे तरी. अग बाईक होईल ना तू माझी? लग्न कुठे झालं आपलं आतापर्यंत? मग आता असाच झोपू का? हो झोप. काय हो झोप? झोप मग तू. हो झोप म्हणती. झोप म्हणती तशी झोपली लाज नसते निघी. तुला सांगितलं ना झोप म्हणून. आता झोपलो की काय केलं आता? झोप तिकडे तोंड करून. झोपलो झोप तू. तुला सांगितलं कळत नाही का? एकदा सांगितलं ना तर झोप म्हणून तिकडे तिकडे तोंड करून. आता काय केलं? हात तर लावतो निसता, ती जर गेलं कुठं ओढतच हात लावून ठेवलं. हात पण लावायचा नाही लग्न अगोदर काहीच नाही. हे काही नाही विडिओच नकर असला. हो इथून पुढे यायचं नाही. पण काय पण असलं इथून पुढे यायचं नाही अजिबात. काम कर की असं दोघात तिसरा ठेवण्यापेक्षा की करू आणि दोघात तिसरा आणू की. लग्न कर मग दोघात तिसरं का दोघात चौथं पण आणू आपण. मग आता असा झोपाशी झोपू का? हो झोप. बाय रे. हो आणि जास्त नाटक केलं ना तर मी बाहेर जाऊन झोपेल, कळलं का? बाई गप झोपे. एक तर कशी आई घातली ते आराव माझी मला माहिती. झोप झोप पड पालती.